आता आरोग्य संपन्न बीजांकुर म्हणजे काय, याची काय व्याख्या आहे? आरोग्य संपन्न बीजांकुर याची व्याख्या जर आपण पाहिली तर पाहते सुदृढ रोप दिसते, म्हणजे मुळी चांगली आहे, त्याची सरळ रोप रोप जे आहे एकदम सरळ आहे, तर ह्याला आपण म्हणतो आरोग्य संपूर्ण बीजांकुराची बीजांकुर किंवा आपण रोप म्हणू शकतो। त्याची त्याचे निकष काय आहेत की सगळ्यात मेन काय की दम खोल दमदार पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही नर्सरीतून कुठले रोप घेता तर ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे। आपण कुठलेही नर्सरीतून किंवा जे काही रोप घेतो आपण फुकट घेत नाही किंवा आपण चांगल्या प्रकारे पैसे मोजलेले असतात। तर कारण काय की तुमचं बी चांगला असेल, रोप चांगला असेल, तर तुमचं येणारं फळ दणकट असणार, येणारं उत्पन्न दणकट असणार आहे। मग यासाठी काय याचे निकष काय आहेत? फूड दमदार पाहिजे, मुळांची वाढ चांगली पाहिजे, गडद हिरवे पानं पाहिजे, पिवळसर वगैरे पानं नको, रोग कीड मुक्त पानं असणं महत्वाचं आहे, उंची एक समान पाहिजे, सर एक समान उंची असणं महत्वाचं आहे, खोड हे सरळ असणं जरुरी आहे, हिवाळा उगवता दांड्यावर कमीत कमी 6 ते 8 पाने आल्यावरच आपण लागवड केली पाहिजे आणि रोपाचं वय नाही झाले का कमीत कमी 21 दिवसाचं रोपाचं वय हे असणं महत्वाचं आहे। हे जर निकष आपण प्रॉपर पाहिले तर 100% आपल्याला चांगलं आणि दणकट उत्पादन मिळणार आहे। त्यामुळे रोप घेताना नर्सरीतून रोप घेताना हे सगळे निकष पाहूनच आपण रोप घेणं। रोपाची कणखरता हार्डनिंग म्हणजे काय? नर्सरीत काय होतं फेवरेबल कंडिशन असतं, 20-15 दिवस ते पण हार्डनिंग करतात, पण घाई असते, भरपूर असते, किती काळजी घेतली माहित नसते। आणि सगळ्यात मेन म्हणजे हार्डनिंग म्हणजे काय की आपल्याला कमीत कमी पुन्हा लागवडीच्या 5 ते 7 दिवस आधी 2 ते 4 तास रोप पुन्हा ठेवणं जरुरी आहे। 3 ते 4 दिवस 4 ते 8 तास हे जे आहे नर्सरी लेवलला हे होत आहे, पण ज्यावेळेस आपण रोप घेऊन येतो त्यावेळेस लगेच लागवड न करता कमीत कमी 2 दिवस आधी ते डायरेक्ट उन्हामध्ये ठेवणं जरुरी आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर 2 दिवस कमीत कमी आपण उन्हामध्ये ठेवणं जरुरी आहे आणि मग त्याची लागवड केली पाहिजे। आता हे का सकाळ संध्याकाळ दुपारच्या उन्हापासून दूर ठेवणं जरुरी आहे? हे का की 1 आठवड्यापासून आपण याची कणखरता म्हणजे ज्यावेळेस आपण डायरेक्ट शेतामध्ये लागवड करू त्यावेळेस त्याची मर कमी होईल, मर होणार नाही। त्यानंतर आता याच्यात पुढचं जो आपण पाहिला आता रोपाची कणखरता, त्यानंतर जमिनीची तयारी,